वर्षभरापूर्वी लग्न झाले. सुखाने संसार सुरू होता. घरात नव्या पाहुण्यांची चाहूल लागली. सर्व घर आनंदात होते. मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते. वडिलांच्या मृत्यूच्या तिसऱ्या दिवशी मुलाचा जन्म झाला. मृत्यूच्या दुःख सागरात आनंदाचा टाहो फोडला. साकुले येथील नांदगावे परिवारासोबत नियतीने असा क्रूर खेळ रचला. चेतन नांदगावे या 26 वर्षीय तरुणाचे 3 दिवसापूर्वी आजारात निधन झाले. वडील शिक्षक असल्याने संपूर्ण शिक्षण साकोलीत झाले. वडिलांच्या सेवानिवृत्तीनंतरही चेतन आपल्या बहिणीकडे साकोलीत राहत होता. बहिणीच्या व्यवसायाला हातभार लावत होता. वर्षभरापूर्वी म्हणजे 5 मार्च 2021 रोजी चेतनचा विवाह नागपूर जिल्ह्यातील पल्लवी सोबत पार पडला. सुखाचा संसार सुरू होता. अशातच घरात नवीन पाहुणा येण्याची चाहूल लागली. सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना चेतनच्या पोटात वेदना सुरू झाल्या. त्याला उपचारासाठी नागपूर येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान 16 एप्रिलला चेतनने अखेरचा श्वास घेतला. संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरला. गर्भवती असलेली पत्नी पल्लवी शून्य नजरेने पतीच्या पार्थिवाकडे पाहत होती. शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार झाले. मंगळवारी पल्लवीला प्रसव कळा सुरू झाल्या. एका कोंडस मुलाला जन्म दिला. मात्र दुर्दैव असे की चेतनला आपल्या मुलाचा चेहरा बघता आला नाही. मुलाला कधी वडिलांचा प्रत्यक्ष चेहरा पाहता येणार नाही. मृत्यूच्या दुःख सागरात आनंदाचा टाहो फोडला असला तरी कुटुंब मात्र चेतनच्या मृत्यूने सावरले नाही. आई वडिलांसह पत्नीच्या डोळ्यातील अश्रू अविरत वाहत आहेत.